Now we will learn English. Building sentences. म्हणजे काय? Building sentences म्हणजे वाक्य बनवा. Building sentences म्हणजे काय? वाक्य बनवणे. Building sentences म्हणजे वाक्य बनवणे. इंग्रजी मध्ये वाक्य बनवायचं. ओके, नाउ दे हैव गिवन. एकदा हे वाचा बरं. रीड दिस. चूज. रीड द क्वेश्चन. ओपन युअर बुक पेज नंबर 53. ओपन युअर बुक पेज नंबर 53. नाउ रीड दिस क्वेश्चन. चूज वन वर्ड और फ्रेज from each house and make meaningful sentences. Now you have to choose. Choose म्हणजे निवडायचे. Choose याच्यातलं एकच. One word or phrase याच्यातलं एक निवडायचं. Choose one word or phrase from each house. इथे दाखवले ना, इथे घर केली आहेत ना. Each house. From each house. Choose one word or sentences from each house and make meaningful sentences. आणि अर्थपूर्ण वाक्य बनवायचे. Meaningful sentences. You have to make meaningful sentences. Okay? वाक्य बनवायचं. याच्यात नाही निवडायचं आणि वाक्य बनवायचं. नाउ वी विल रीड दीज वर्ड्स फर्स्ट. आपण आधी हे शब्द वाचूया आणि म्हणजे काय आधी ते समजून घेऊया. ओके, चला वाचा. रीड दीज वर्ड. कुठे गेले सगळे? आहेत ना? दिसतंय ना सगळ्यांना? चला वाचा. चला वाचा. द लायन. म्हणजे काय? लायन म्हणजे सिंह. लायन. द लायन. द माऊस. माऊस. उंदीर. बरोबर. द माऊस. उंदीर. म्हणजे काय? मांजर. बरोबर. मांजर. अ कॅट. अ डॉग. डॉग म्हणजे कुत्रा. ओके. अमित. अमित. मुलाचं नाव. अमित. अमित. लीना. नीना. मुलीचं नाव. नीना. काही माणसं. दोन तीन चार. काही माणसं. फ्यू मेन. सम चिल्ड्रन. म्हणजे कोण? मुलं. लहान मुलं. सम चिल्ड्रन. काही मुलं. सम चिल्ड्रन. ओके, समजलं. सेकंड हाऊस. रीड द वर्ड्स इन सेकंड हाऊस. स्लेप. स्लेप म्हणजे काय? कोण सांगेल मला? स्लेप कोण सांगेल म्हणजे काय? काय माहिती? स्लेप म्हणजे झोपले. झोपले. स्लेप. झोपला. भूतकाळ. स्लीप. स्लेप. स्लेप. झोपले. स्लेप म्हणजे झोपला. रॅन. रॅन.
These are the words. These are all words. सगळी वर्ड आहेत क्रिया रॅन म्हणजे सगळ्यांनी आवाज बंद दिया आवाज बंद कर दिया आवाज बंद कर बाळा सगळ्यांनी आवाज बंद करा कार्तिक आवाज बंद कर खरखर येते ना मग कोणालाच समजत नाही आता थर्ड हाऊस रीड द सेंटेन्स फ्रेजेस इन थर्ड हाऊस अंडर द ट्री अंडर द ट्री म्हणजे काय अंडर म्हणजे काय खाली खाली झाडाच्या खाली ट्री अंडर द ट्री झाडाच्या खाली असं झाड आहे त्याच्या खाली अंडर द ट्री टू द वॉल वॉल म्हणजे भिंत की भिंत वॉल म्हणजे भिंत भिंतीकडे टू टू द वॉल म्हणजे भिंतीकडे गेला किंवा काही बनवू शकतो भिंतीकडे टू द वॉल भिंतीकडे भिंत असते ना त्यातली घरातली वॉल म्हणजे भिंत फ्रॉम द ट्री फ्रॉम द ट्री म्हणजे झाडावरून किंवा झाडापासून फ्रॉम द ट्री फ्रॉम म्हणजे पासून फ्रॉम द ट्री झाडापासून किंवा झाडावरून अ वॉल अ वॉल म्हणजे एक भिंत अ वॉल म्हणजे एक भिंत ऑन द वॉल ऑन द वॉल म्हणजे भिंतीवर जी भिंत आहे ना समजा ही भिंत आहे दिसतंय का भिंत तुम्हाला ऑन द वॉल म्हणजे भिंतीवर भिंतीवर ऑन म्हणजे वर भिंतीवर ऑन द मॅट म्हणजे चटई चटई ऑन द मॅट चटईच्या वर समजलं नाव यू टेल मी अ सेंटेन्स तुम्ही मला वाक्य सांगायचं चूज वन वन वर्ड ऑर फ्रेज फ्रॉम ईच हाऊस अँड यू टेल मी अ सेंटेन्स एक वाक्य मी सांगते तुम्हाला मी तुम्हाला एक वाक्य सांगते ओके मग तुम्ही सांगा मला ओके आता मी सांगते एक वाक्य पहिलं वाक्य बघा द लायन स्लेप्ट अंडर द ट्री
मी एक वाक्य सांगितलं द लायन स्लेट झोपला स्लेट कुठे झोपला अंडर द ट्री झाडाच्या खाली झाडाखाली झोपला लायन स्लेप्ट अंडर द ट्री झाडाखाली लायन झोपला ओके तुम्ही काय लिहू शकता द लायन स्लेप्ट ऑन द मॅट मॅट वर झोपला असं पण वाक्य बनवू शकता ओके तुम्हाला आवडेल ते बनवायचं पण अर्थपूर्ण पाहिजे चूक चूक नको द लायन स्लेप्ट टू द वॉल होईल का ते चूक होईल भिंतीकडे झोपला वाक्य बरोबर नाही द लायन स्लेप्ट फ्रॉम द ट्री होईल का नाही होणार ते चूक आहे वाक्य द लायन स्लेप्ट अ वॉल ते पण चूक आहे ओके नाही हे कोणतं वाक्य बरोबर आहे अंडर द ट्री कुठे झोपला झाडाखाली झोपला किंवा ऑन द मॅट मॅटवर चटईवर झोपला ते पण बरोबर नाही ठीक आहे समजलं अशी वाक्य बनवायची एक 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 लिहून स्नेहल सांग स्नेहल हा स्नेहल बोल अमित 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 बरोबर आहे अजून कोण सांगणार आहे वाक्य सांगा दुसरे दुसरे याच्यातलं निवडायचं आता दुसरं घ्या द माऊस द माऊस दुसरं घ्या आता तुम्ही सांगा कोण सांगणार आहे चला सांगा बाकीच्यांनी नुसतं बसायचं नाही आहे कार्तिक व्हिडिओ चालू कर दिया वैष्णव वेदान हा थांब स्नेहल थांब जरा बाकीच्यांना येते का हा राम राम बोल राम राम आवाज चालू कर हा काय सांगतोस बोल याच्यातलं एक हे सांगतोय का हा बोल एक पुढे हा बोल राम बोल राम बोल ए कॅट जम्प 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 पुढे कोणतं सांगितलं याच्यातलं छान बोलत नाहीये राम तुम्ही छान सांग बरं फ्रॉम 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 द ट्री हा बरोबर फ्रॉम द ट्री फ्रॉम द बरोबर व्हेरी गुड अ कॅट जम्प फ्रॉम द ट्री
बरोबर, झाडावरून मांजरीने उडी मारली. व्हेरी गुड, बरोबर. आता एक काम करा, इकडे बघा. सगळ्यांनी आपल्याला एक 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 सेंटेन्स असं घेता येणार नाहीये. सगळ्यांनी वाक्य बनवायची आहे. खूप वेळ लागेल एक एक सेंटेन्स घेत बसलो तर आपल्याला, हो की नाही? एवढा वेळ नाही आपल्याकडे. आपण तुम्ही काय करा, वाक्य लिहा, वहीमध्ये लिहा सगळ्यांनी वाक्य. याच्यापासनं वाक्य बनवाही, जशी दोन वाक्य आपण बनवली तशी वाक्य बनवा, लिहा आणि मला फोटो काढून पाठवा. कळलं का? सगळ्यांनी करायचं, वाक्य लिहायची आहे. समजतंय का? सगळ्यांना कळतंय का मी बोलते ते? हां, वाक्य लिहा वहीमध्ये आणि फोटो काढून पाठवा मला, मग मी तुम्हाला तपासून देते ते सांगते बरोबर आहे का चुके. ठीक आहे, एवढं समजलं? एवढं समजलं? आता त्याच्यातलंच सेकंड क्वेश्चन दिलाय बघा. ह्याच्यात अजून वाक्य, खूप वाक्य बनतील याच्यामध्ये. आता सेकंड क्वेश्चन काय दिलाय बघा. ट्राय टू मेक, हे वाचा. ट्राय टू मेक बिगर सेंटेन्सेस बाय चूजिंग टू आयटम्स फ्रॉम द फर्स्ट टू हाऊसेस. यू मे ॲड द वर्ड अँड वेअर नेसेसरी. आता काय करायचं आहे? ट्राय टू मेक बिगर सेंटेन्सेस. आता हे वाक्य द लायन सेट अंडर द ट्री छोटं वाक्य आहे, छोटं आहे. आता अजून मोठं वाक्य बनवायचं, अजून मोठं वाक्य कसं बनवणार? यू मे ॲड द वर्ड अँड वेअर नेसेसरी चूजिंग टू आयटम्स फ्रॉम द फर्स्ट टू हाऊसेस. त्याच्यातना या पहिल्या दोन कॉलममधना, हाऊसमधना दोन शब्द घ्यायचे. कळलं का? दोन शब्द घ्यायचे आणि वाक्य बनवायचे. हां, आता बघूया आपण. मी एक सांगते. हां, कॅट. आता मी सांगते वाक्य, इकडे लक्ष द्या. राम लिहू नको काहीच, राम लिहू नको. मी सांगते इकडे बघा. अ कॅट, अ कॅट अँड काय वापरायचे? अँड आणि. अँड इकडे बघा, दिसतंय का सगळ्यांना? अ कॅट अँड, अ कॅट अँड अजून कोण? अ डॉग, अ डॉग, अ डॉग. एक कुत्रा आणि मांजर आणि एक कुत्रा. अ कॅट अँड अ डॉग. वॉक, वॉक, चालत गेले. वॉक, वॉक अँड जम्प, जम्प. Jump on the mat, on the mat. मोठं वाक्य बनवलं. A cat and a dog walk and jump on the mat. एक कुत्रा आणि एक मांजर चालत गेले आणि त्यांनी मॅटवर उडी मारली. कळलं? असं तुम्हाला आवडेल तसं वाक्य बनवा, पण मिनिंगफुल पाहिजे, अर्थपूर्ण पाहिजे. कळलं? हां,
एंड वापरायचे एंड एंड वापरायचे मध्ये मध्ये दोन शब्द याच्यातले दोन शब्द निवडायचे याच्यातले पण दोन शब्द निवडायचे कळलं हां तुम्हाला समजलं नाही तर मग मी सांगेन परत पण तुम्ही वही मध्ये प्रयत्न करा आधी कळलं का हां ठीक आहे ना समजलं एवढं बरं ही मीटिंग संपते आपल्याला परत जॉईन करावं लागेल बरं आपण इथे ही मीटिंग आता थांबूया परत जॉईन करा